अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कौटुंबिक वादातून एका तरुणाने आपल्या वहिनीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करत तिची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली आहे। ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री जळगाव शहरातील पिंपराळा उपनगर परिसरातील मयूर कॉलनीत घडली आहे। योगिता मुकेश सोनार वय वर्ष 39 असे हत्या झालेल्या महिलेचे नाव होते, तर दीपक लोटन सोनार वय वर्ष 38 असे आरोपीचे नाव आहे। मयत योगिता सोनार या जळगाव शहरातील मयूर कॉलनीत त्यांच्या कुटुंबासोबत राहत होत्या। 10 महिन्यांपूर्वी त्यांचे पती मुकेश लोटन सोनार यांचे अपघाती निधन झाले होते। मुकेश यांच्या निधनानंतर काही दिवसांनी त्यांचे वडील लोटन सोनार यांचेही निधन झाले होते। दरम्यान त्यांच्यात कौटुंबिक कारणावरून सातत्याने वाद होत होते। शुक्रवारी अशाच प्रकारचा वाद योगिता आणि त्यांचा धीर दीपक सोनार यांच्यात झाला। यामुळे संतापलेल्या दीपकने बहिणी योगिता यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घातले, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला। योगिता यांच्या पश्चात त्यांचा 8 वर्षाचा मुलगा आहे। रामानंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मयूर कॉलनी पिंपराळा या ठिकाणी राहणाऱ्या योगिता सोनार या गृहिणीचा खून झाल्याची प्रथमदर्शनी माहिती मिळून आलेली आहे। त्या अनुषंगाने रामानंद पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि सर्व पोलीस टीम इथे पोहोचलेली आहे। प्रथमदर्शनी मिळालेल्या माहितीनुसार योगिता सोनार या महिलेच्या धीराने कौटुंबिक वादातून संबंधित महिलेचा खून केल्याची माहिती निष्पन्न होत आहे। संबंधित जो संशयित आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले, पुढील विचारपूस चालू आहे आणि या घटनेबद्दल अधिक तपास आणि FIR दाखल करण्याचं काम रामानंद पोलीस स्टेशन येथे सुरू आहे। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।